अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपा मंत्र्यांना फटका बसतोय। महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातली। मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून मंत्री विखे पाटील यांची गच्छंती झाली आहे। विखे पाटलांऐवजी सहकार मंत्री वळसे पाटलांची या ठिकाणी वर्णी लागली आहे आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपचे मंत्री विखे पाटील यांची समितीमधून ही गच्छंती झाली आहे। मंत्रिमंडळ पायाभूत समितीमध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि दादा भुसे हे सदस्य आहेत। राज्याच्या राजकारणातील सत्तेमध्ये नवा गडी नवा राज असा आता सुरू झालेला आहे। जुने गड्यांना वगळून नव्या गड्यांचा समावेश या ठिकाणी होताना आता आपल्याला दिसतोय। राज्याच्या पायाभूत सुविधेमध्ये हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। जानेवारी महिन्यामध्ये विखे पाटलांचा समावेश होता आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 5-6 महिन्यामध्ये त्यांना त्या पदावरून हाकललं आणि हे दाखवून दिलं की भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांची किंमत ही शून्य असते, त्यांना फार काही किंमत देण्याची गरज नाही। हा प्रसंग विखे पाटलांच्यावर आज आला, तो उद्या नव्यानं समाविष्ट झालेल्या त्या गड्यावरही येणार आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे